गेल्या 6 महिन्यांपूर्वी गोव्यातील एका समुद्र किनाऱ्यावर काही नराधमांनी सिद्धी नाईक या युवतीचा अमानुषपणे बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली होती. या घटनेला 6 महिने उलटले, मात्र अद्याप गोवा सरकारकडून आरोपींना अटक करण्यात आली नाही, शिवाय कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. गोव्यामध्ये जनतेने व सिद्धी नाईकीच्या कुटुंबियांनी अनेक आंदोलने व निषेध करूनही गोवा सरकारने याकडे डोळे झाक केली आहे. दोषींशी गोवा सरकारचा संगमत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मात्र आंदोलक गप्प बसणार नसून आरोपींना अटक करून कडक कारवाई करेपर्यंत आंदोलने सुरूच ठेवणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गोवा सरकार दोषींना साथ देत आहे का, असे प्रश्न जनतेमध्ये उद्भवत आहेत. सिद्धी नाईक हिच्या प्रकरणाला 6 महिने उलटले तरी देखील गोवा सरकारने कोणतीच पावले उचलली नाहीत. सिद्धी नाईक हिचा बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली, त्यामुळे अशा नराधमांना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी येथील जनतेकडून केली जात आहे. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत सिद्धी नाईकीचे कुटुंबीय आणि येथील जनता आंदोलने सुरूच ठेवणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. फजलूर टोनसे, KNN सिटी न्यूज, गोवा.